वैदू समाजाचे ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ मंडळी, रामा लोखंडे असतील, भानुदास लोखंडे असतील, दशरथ लोखंडे आमचे ज्येष्ठ, म्हणजे सर्वात वयोवृद्ध आणि ज्येष्ठ म्हणजे दशरथ लोखंडे, म्हणजे आमचे चुलते. आजपर्यंत कसं तसं जर म्हटलं तर आज या वयदवाडीमध्ये विखुरलेलं होतं. आज तीन गट, दोन गट असे होते. पण याला ह्या जवळजवळ वर्ष दोन वर्षापासून आम्ही सगळ्यांनी पोरांनी असं विचार केला की या भांडण तड्डा आपण बाजूला करून आपण एकत्र यायचं, एका विचाराने वागायचं आणि कोण चुकलं मागलं तर आपण एखाद्या समजून घ्यायचं असा विचार झाल्यानंतर आज पहिल्यांदा म्हणजे दुसऱ्यांदा आज आपण ह्या महादेवाच्या मंदिरमध्ये आलो. कारण कसं या पोरांचं आपण भांडण तड्डा एखादं मग होऊ नये आणि आपण सगळ्यांनी चांगलं राहू आणि आजही पण आज 15 ते 20 वर्षांनी आपण आलो आणि ह्या महादेवाच्या शपथ घेऊन आज आपण सांगतो की या सगळ्यांनी मिळून आपण एकत्र राहावं आणि एका विचाराने जर राहिलं तर आपल्या वैदू समाजाला कुठलाही काही कमी पडणार नाही. आणि कुठला आजपर्यंत तुम्ही सांगा वैदू समाज सोसायटीमध्ये किंवा पतपिढीमध्ये कुणी राहिलेलं आज पहिलं का? आपण आज एखाद्या पतपिढीमध्ये आपण माझ्यासारख्या माणसांनी कुठलाही काही निवडणूक न लढवता पतपिढीमध्ये आज विविध कार्यकारी सोसायटी आहेत. आज किती कोट्यवधी आहेत. आज जवळजवळ नारायणगाव एरियामध्ये असताना आतुर भाऊ म्हटलं नाही येलो भाऊ तुम्ही एका याच्यात आहे ना, बाबाजी एका याच्यात राहू द्या, म्हणजे किती मन त्यांचं मोठं आहे का? असं नाही का भाऊ येलो म्हणजे येलोच पाहिजे किंवा बाकीच्यांना डावलायचं असं नाही. आतुर भाऊला सगळे सारखे आणि त्याच्यासाठी आपण आज आपल्या वयोगटामध्ये कुठलंही काय कमी असलं, काय काय पोरांची सर्व्हिसचे प्रश्न असू द्या किंवा काही कमतरता असू द्या, बाहेर काही किंवा व्यवसायामध्ये काही कमी होऊ द्या, आज आपल्या आतुर भाऊ जर निवडून आले तर आकडे आपल्याला जाऊन सांगता येईल का आतुर भाऊ आमचं असं आहे आताच आहे. आज एखादा माणूस किंवा दुसऱ्या माणसं आज पुढे जायचं आपल्याला या ठिकाणी जायचंय व आमचं काही काम आहे असं सांगायचं. आज या घरातला व्यक्ती आहे. आज जर आपण निवडून दिलं तर आकडे आपण जाऊन कुठल्या गोष्टी आपण मागू शकतो करू शकतो. जसे वल्लभ सेठ आपल्या वैद्यवाडीत होते, आज डॉक्टर गेल्यानंतर आपलं कोण वाली होतं? आज गेल्यानंतर ज्यावेळेस वल्लभ सेठ इथं आले त्यांनी आज बँक ऑफ महाराष्ट्रला दत्तक घेऊन गेलेत. आज आपले फिरते व्यवसाय बंद करून आज भीक मागायचा व्यवसाय बंद करून कटलरीचा व्यवसाय दिले त्यांनी. आज बँक ऑफ महाराष्ट्राकडून आपलं कर्ज काढून दिलं. तसेच इथून पुढे सुद्धा त्यांचे आज पाच दृष्टिकोन आहेत का ह्या वैदू समाजाला कुठे नेऊन कसं ठेवायचं आणि वैदू समाजची कशी प्रगती करायची ही त्यांची ध्येय धोरणं आहेत. आणि आपण जर आज आपल्या हक्काधारी माणसाला जर आपण निवडून दिलं तर ह्या वैदवाडीचे परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. आज आपल्याकडे भिन्नी भाऊ असतील, लंबे पाटील असतील, आज तुम्हाला जर गुलाब भाऊ नेटकर आहेत, या सगळ्या जण ज्येष्ठ आहेत. दीपक भाऊ आपले दरेकर आहेत आणि अनिल आपल्या डेरे आहेत. असे हे जे आपले मंडळी आहेत सगळ्यांना धरून आपण जर राहिलं तर आपली उन्नती होईल आणि आपली समाज पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण आज मितीला आतुर भाऊला निवडून देणं आपल्या गरजेचं आहे आणि सगळ्यांनी मिळून आज शंकराच्या मंदिरमध्ये आहोत. शंकराच्या इथं एका विचारणी राहून आणि एक मताने आतुर भाऊला निवडून द्यावं ही सगळ्यांच्या वतीने मी विनंती करतो.